राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचप्रमाणे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माझा दाखवला आणि मला या ठिकाणी महायुतीचा उमेदवार म्हणून घोषित केलं. खरं तर सर्वप्रथम मी त्यांचं मनापासून या ठिकाणी त्यांना धन्यवाद. आज या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीमध्ये, सर्व कार्यकर्त्यांच्या, महिला भगिनींच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मी फॉर्म भरलेला आहे. ज्यावेळेस पक्षाने मला उमेदवारी दिली त्याचवेळेस माझा विजय निश्चित झालेला होता, परंतु आता खऱ्या अर्थाने या ठिकाणी आम्हा सर्व कार्यकर्त्यांना खरी तर फार मेहनत घ्यावी लागणार आहे, प्रचार अत्यंत चांगल्या प्रकारे करावा लागणार आहे. आपण जी विकास कामं सर्व खडकवासला मतदारसंघामध्ये केलेली आहेत, राज्य सरकार केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्या सर्वांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत, याची सर्व उजळणी त्या ठिकाणी आपण मतदारसंघामध्ये केली तर मला वाटतं विजय हा लाखाच्या फरकाने मी त्या ठिकाणी मिळू शकेल, हीच या ठिकाणी. आता युतीमध्येच काही ठिकाणी अपक्ष म्हणून उभे राहणार आहेत, तर त्याविषयी आपलं काय मत आहे? युतीमध्ये जरी कोणी अपक्ष म्हणून उभे राहिले तरी पक्षाने ज्यावेळेस आदेश वर्तून काढला तर त्या ठिकाणी ती माघार घेतली जाईल. तुम्हाला या